कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा माहूर येथील रेणुका माता गडावरचा नवरात्र महोत्सव रद्द करण्यात आलाय. लाखो भाविकांचं कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या माहूर गडावर इतिहासात पहिल्यांदाच नवरात्र महोत्सव होणार नाही. मात्र देवीचे सर्व विधी पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेलं माहूर इथलं रेणुका मातेचं मंदिर. इथल्या नवरात्रोत्सवाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. दरवर्षी 5 लाखांहून अधिक भाविक नवरात्रात दर्शनासाठी येतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र महोत्सव रद्द करण्यात आलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. या नवरात्र महोत्सवामध्ये मंदिर किंवा कुठलेही प्रार्थनास्थळ जे आहे हे बंदच राहणार आहेत. त्यासाठी कुठल्याही भाविक भक्तांना प्रार्थनास्थळाच्या किंवा मंदिराच्या ठिकाणी प्रवेशावर निर्बंध घालण्यात आलेले आहे. भाविकांना मंदिर बंद असलं तरी घटस्थापना, दररोजचा छबिना, पंचमी, अष्टमी, होम आणि सांगता सर्व धार्मिक विधी पुजारी पार पाडणार आहेत. मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असल्यामुळे भाविकांनी इथे गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. कोरोना संकट अजूनही संपलेलं नाही. हे संकट दूर व्हावं आणि पुढल्या वर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करता यावा अशी प्रार्थना भाविकांनी घरूनच आईला करायची आहे. कोरोनाच्या भीषण महासंकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच माहूर येथील श्री रेणुका देवी मंदिर नवरात्र महोत्सवात बंद राहणार आहे. प्रशासन आणि पुजाऱ्यांनी भाविकांना इथे गर्दी न करण्याचं आवाहन केलंय. सतीश मोहिते, झी24 तास, माहूर.